बांगलादेशात हिंदू नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज कोपरगाव शहरात सकल हिंदू समाजाने आक्रमक होत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन बांगलादेशात हिंदू नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आलाय. बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथवून टाकल्यावर सुरू असलेल्या हिंसेत तेथील अल्पसंख्याक हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असून अनेक हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे, तर हिंदूंची घरे जाळण्यात आली आहेत. तेथील हिंदू महिला भगिनींवर अत्याचार केले जात आहेत. बांगलादेशात हिंदू नागरिकांवर होत असलेले हल्ले, हिंदू मंदिरांची होत असलेली विटंबना व तोडफोड, तसेच हिंदू माता भगिनींवर होत असलेला अत्याचार याचे संपूर्ण तीव्र पडसाद संपूर्ण भारतासह कोपरगावातही उमटत आहे. आज सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी जमा होत निषेध सभा घेण्यात आली. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत मोर्चाने तहसील कार्यालय येथे जात कोपरगावचे नूतन तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आले आहे. सदर निवेदनातून भारतात महाराष्ट्रात तसेच आपल्या कोपरगाव तालुक्यात जे अवैधरित्या घुसलेले रोहिंगे व बांगलादेशी जिहादी यांची शोधमोहीम राबवून त्यांची ताबडतोब बांगलादेशामध्ये हकालपट्टी करावी, तसेच बांगलादेशामध्ये अत्याचारग्रस्त व तेथील धार्मिक अतिरेकी व्यवस्थेला कंटाळलेले जे हिंदू बांधव भारतात येऊ इच्छितात त्यांना NRC या कायद्यान्वये सुरक्षित भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात यावे अशा मागण्या सदर निवेदनातून करण्यात आल्या आहे. यावेळी मोठ्या संख्येने सकल हिंदू समाज बांधव उपस्थित होते. बांगलादेशमध्ये जे हिंदू बंधू भगिनींचं जे शिरकांड झालेलं आहे, झाळपोळ झाली, बलात्कार झाला, हजारो हिंदूंची त्या ठिकाणी हत्याकांड झालं. बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्या असल्यामुळं त्यांनी आरक्षणाच्या नावाखाली पाकिस्तानवाद्यांनी घुसून बांगलादेशमध्ये अक्षरशः हिंसाचाराचा नंगानाज घातला. संपूर्ण जगभर त्याचा निषेध होतोय. त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव शहरातील सकल हिंदू समाजाने या ठिकाणी निषेध करण्यासाठी या ठिकाणी छोटासा मोर्चा या ठिकाणी काढला होता. आपल्या देशाचं दुर्दैव आहे, केवळ मुस्लिमांच्या मतांच्या गट्ट्यासाठी या देशामधला विरोधी पक्ष बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झाले त्या अत्याचाराविरुद्ध एकही शब्द काढायला तयार नाही. असं जर होणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये बांगलादेशींची संख्या ही उत्तरोत्तर वाढत जाईल आणि काही वर्षानंतर आपला भारत देशही हा हिंदू अल्पसंख्या झाल्याशिवाय राहणार नाही. कारण पश्चिम बंगालमध्ये, केरळमध्ये, नागालँडमध्ये सीमावरती बहुतांश राज्यामध्ये हिंदू अल्पसंख्या झालेला आहे. जे बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांना आधार कार्ड मिळतं, रेशन कार्ड मिळतं, त्यांना पॅन कार्ड मिळणं सगळं देणारे आहेत मतांचं राजकारण करणारे राजकारणी. म्हणून मी सर्व राजकारण्यांना सुद्धा इशारा देऊ इच्छितो, तुम्ही केवळ मतांचं राजकारण जर करत जर राहाल, राजकारण्यानं तुम्हाला जाहीरपणे सांगतो, एखाद्या दिवशी तुमच्या घरामधल्या माय भगिनीवर हे दहशतवादी हात टाकल्याशिवाय राहणार नाही. आता तरी जागे व्हा. जे बांगलादेशमध्ये घडलं ते जर या देशामध्ये जर घडू द्यायचं जर नसेल तर राज्य सरकार, केंद्र सरकार आणि प्रत्येक गावामधून ही मोहीम निघाली पाहिजे की बांगलादेशी रोहिंग्या जे कुठे आहेत त्यांना शोधून या देशाबाहेर हाकलण्याची मोहीम लवकरात लवकर आपण जर सुरू केली नाही तर आपलं अस्तित्व धोक्यात आहे. धन्यवाद.